हॅलो फ्रेंड, हॅलो स्टुडंट्स. मी आज महादेव तुमच्यासाठी खास इत्ता पाचवीतला दहावी दहावा धडा ओळख भारताची या पाठात सेकंड व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर सर्वांनी लक्षपूर्वक लक्ष केंद्रित करून कॉन्सन्ट्रेट करून हा व्हिडिओ बघा आणि मला प्रश्नाचे आन्सर द्या. तर या पाठामध्ये आपल्याला नकाशाचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरती दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. तर पहिला पाठ जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण पहिल्या नकाशाचा जो समोर नकाशा दिसतो या नकाशाचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. ठीक आहे, तर आज आपण तिसऱ्या नकाशाचा अभ्यास करणार आहोत. आणि तिसऱ्या नकाशाच्या अभ्यासावरती आपण त्याचे प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत. हा नकाशाचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, या पार्टमध्ये आपण तुमचा असा अभ्यास प्रथम करूया. आपला भारत या ह्याच्यामध्ये आपल्याला भारताची स्टेट घटक राज्य घटकराज्याची राजधानी संघराज्य क्षेत्राची राजधानी देशाची राजधानी या नकाशामध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय सीमा आणि राज्यसीमा जी काळ्या रेषांनी दाखवलेल्या सीमा आहे त्या आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि ज्या लाल रेषांनी दाखवलेल्या आहेत त्या राज्याच्या सीमा आहेत. भारताची राज्य त्याच्या सीमा आहेत. लालवल्या रेषा राज्याची सीमा दाखवण्यास प्रयत्न केलेला आहे. राज्य सीमा, ठीक आहे, हे जे लालवल्या सीमा दिसतात हे या भारताच्या प्रत्येक राज्याला लागलेल्या सीमा आहेत. आता हा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राला महाराष्ट्रापासून अभ्यास थोडा अभ्यास करूया. या महाराष्ट्र राज्याला आपल्याला सीमा दिलेल्या आहेत. असं इथून असं फिरलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या महाराष्ट्र राज्याची जी राजधानी आहे तिची राजधानी आहे मुंबई. आणि सर्वात दक्षिणेला गुजरात, दक्षिणेला मध्य प्रदेश, इथे पूर्वेला छत्तीसगड, पूर्व उत्तरला तेलंगणा, इथे थोडासा भाग आंध्र प्रदेश नाही आहे, हा तेलंगणाचा भाग इथे लागलेला आहे. महाराष्ट्राला राज्यसीमा हा कर्नाटक भाग हा महाराष्ट्राला लागलेला आहे. एकूण 1, 2, 3, 4, 5 राज्याचा सीमा आपल्या महाराष्ट्राला लागलेल्या आहे. अशाच प्रकारे प्रत्येक राज्याला हे अंतर सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे, प्रत्येक राज्याला आपण बघणार नाहीये. तशी प्रश्न उत्तरे आपण इतर खाली प्रश्न उत्तरे प्रश्न विचारलेले त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, वर दिलेल्या
बोल ले ले, सॉरी। वर दिलेल्या भागाताच्या राजकीय नकाशाचे निरीक्षण करावर खालील प्रश्नाची उत्तरे वहीत नोंदवा। असं सर्वांनी लक्ष ठेवा, वही यासोबत आणि खालील प्रश्नाची उत्तरे सोडवायला घ्या। तुम्हाला मी ते हेल्प करत आहे प्रश्न सोडवण्यासाठी। पहिला प्रश्न आहे, आपले राज्य ओळखा। तुमच्या आवडता रंगाने ते रंगवा। राज्याची राजधानीचे नाव लिहा। ठीक आहे, तर सर्वांना समजलं असेल महाराष्ट्र आपला राज्य आहे। प्रश्न प्रश्न पहिला मी तुम्हाला पहिला अगोदर सुरुवातीला सॉल्व करून दाखवलेला आहे। हा महाराष्ट्र आहे आपला, त्याची राजधानी मुंबई आहे। सर्वांनी आपल्या पुस्तकात रंग, तुम्हाला जो कोणता रंग असेल आवडत असेल तो तुम्ही रंग देऊ शकता आपल्या महाराष्ट्राला। तर दुसरा प्रश्न आहे, सर्वात उत्तरेकडील असणारे राज्य कोणते ते लिहा। आता बघा, उत्तरेला सर्वात उत्तरेला आहे जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीर सर्वात उत्तरेला जम्मू काश्मीर आहे आणि त्याची राजधानी आहे श्रीनगर। प्रश्न झाला। आता तिसरा प्रश्न काय बघत आहे, सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा। तर राज्याचे नाव लिहा, मी तर राजधानी पण तुम्हाला सांगत आहे। ठीक आहे, राज्याचे नाव दक्षिणेला, आता ह्या भाग दक्षिणेचा आहे, सर्वात खालचा भाग म्हणजे हा भाग। इथे केरळ पण आहे आणि तामिळनाडू पण आहे, दोन स्टेट आपल्या दक्षिणेला आहेत। तर तुम्ही सर्वात दक्षिणेला म्हणलं तर तामिळनाडू लिहा, कारण की हा तामिळनाडूचा भाग सर्वात खालती आहे। सर्वात दक्षिणेला आहे हा जो भाग आहे, हा केवळ इथे संपत आहे। ठीक आहे, हा तिसरा प्रश्न आपला इथे सॉल्व झालेला आहे। अति आता चौथा प्रश्न, अति पूर्वेकडील राज्य वेगवेगळ्या रंगाने रंगवा। त्याची नावे राजधानी कोणते ते लिहा। ती पूर्वेकडे, आता पूर्वेकडे आपल्याला जायचं आहे आणि ते आपल्या राज्याची नावे लिहायची आणि राजधानी लिहायची। तर लिहा सर्वांनी पटापट, सर्वात पूर्वेला झालेला आहे अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे ईटानगर। सर्वात लहान अक्षराने इथे दाखवण्यात आलेलं आहे। तर इथं सेवन सिस्टर्स म्हणून सात राज्याची नावं इथे तुम्हाला भेटणार आहेत आणि त्यांची राजधानी पण भेटणार आहेत। आता या अरुणाचल प्रदेश झाला, ईटानगर झाला। ठीक आहे, आता हा नागालँड, नागालँड इथे आहे, नागालँडचं कॅपिटल आहे कोहिमा। ठीक आहे, ह्याच्यानंतर खालती आहे मणिपूर। मणिपूरची कॅपिटल आहे इम्फाळ। काय इम्फाळ राज्य राजधानी, इम्फाळ राजधा, इम्फाळ राजधानी राज्य आहे मणिपूर। ठीक आहे, त्याच्या खालती आहे मिझोरम। मिझोरम चलिया एझॉल, एझॉल ए सॉल राजधानी आहे एझॉल। त्रिपुरा, त्रिपुराची राजधानी काय आहे अगरतला। त्रिपुरा अगरतला। ठीक आहे, मेघालय, मेघालय आहे शिलाँग। शिलाँगची राजधानी काय आहे, शिलाँगची राजधानी आहे मेघालय। मेघालयाची राजधानी काय आहे शिलाँग। आता इथे आहे मणिपूर, मणिपूरची राजधानी काय इम्फाळ। मणिपूरची राजधानी काय इम्फाळ। नागालँड, नागालँडची राजधानी काय आहे नागालँड कोहिमा। नागालँडची राजधानी काय कोहिमा। हा पण नैरत परत बघितलेला आहे। मेघालय, मेघालयची राजधानी आहे शिलाँग। मेघालय हा एक राज्य आहे, अति पूर्वेकडील राज्य आहे, त्याची कॅपिटल राजधानी आहे शिलाँग। आता हा सर्वात फेमस असणारा राज्य आसाम।
আসাম চিরাঞ্জনটাই দিনাজপুর আছে সাত অতিপূর্বেকরী রাজ্য আছে। তা আপলা প্রশ্ন ঝালেলা আছে ক্লিয়ার, কারণ ইভিনিং ভিতরে ভিডিও পাউজ করুন তুমি লিহু শকতা। চৌথা প্রশ্ন আপল্যালা ঝালেলা আহ পাঁচওয়া প্রশ্ন আপন দেওয়া, আকারাণে মোঠে আসনারে রাজ্য পিওয়া রঙানে রঙ ও রাজধানীলা ঝিরো আকার দেয়া আকারা। आता बघा सर्वात मोठे राज्य कोणतं आहे, मला कोणतं राज्य सर्वात मोठं दिसते, एक आहे राजस्थान, दुसरं आहे उत्तर प्रदेश, तिसरं आहे महाराष्ट्र। ठीक आहे, सर्वात मोठे राज्य आहे, तर आपल्याला त्यांचे राज्याची नावे लिहिलेली आहे, राजधानी राजस्थानची राजधानी कोणती आहे, राजस्थानची राजधानी कोणती आहे जयपूर। होता फटाफट लिहा, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, मध्य प्रदेशची राजधानी मुंबई, हे तीन आणि हा एक मध्य प्रदेश, चार राज्य सर्वात मोठी आहे। नावे आणि राजधानी मी गोल राजधानीची नावे मी गोल केलेले आहेत, मी लक्षात घेऊन बघा। चला तर आपण दुसरा सहावा प्रश्न घेऊया। सहाव्या प्रश्नामध्ये लाल अक्षराने लिहिलेली नावे कोणती, क्षेत्र दाखवतात, लाल अक्षराने लिहिलेली नावे कोणती क्षेत्र दाखवतात। आता जी लाल अक्षरे आहेत ही बघा, हे नाव लाल अक्षरांनी नावे दिलेली, तर हे लाल ज्या अक्षराची नावे आहेत त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे, दादरा नगर हवेली, दमण दिवन, पुदुच्चेरी, विजय का आहेत, चंद्रगडच्या आहेत। तर इथे त्यांनी असं लिहून दिलं पण आहे, हैदराबाद ही राजा आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याची राजधानी आहे। संघ राज्य दाखवलं, काय दाखवलेलं, संघ राज्य, लाल अक्षरांनी काय झालं, संघ राज्य आणि त्यांच्या राजधानी दाखवलेल्या आहेत। तर हा जो अंदमान निकोबार आहे सर्वात दक्षिण पूर्वले आहे आणि त्याचं कॅपिटल काय, पोर्ट ब्लेअर, हा एक संघ राज्य झाला। हा पुदुच्चेरी तर हा कॅपिटल काय, कारिकल, पुदुच्चेरीच आहे कारिकल, त्याचं पूर्व। हा लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप आणि त्याची कॅपिटल काय, कवारत्ती, संघराज्य आहे लक्षद्वीप। त्याच्यानंतर दमण एंड दीव सिल्वाचा त्याचे कॅपिटल आहे दमण एंड दीव, हे झाले आपले। इथे बघा सर्वात उत्तर चंदीगड आहे, चंदीगडचं राज्य चंदीगडच आहे। अशा प्रकारे लाल अक्षरांनी संघराज्याची नावे आणि त्याची राजधानी दाखवलेली आहे। पूर्वचे पश्चिम आणि पूर्व पश्चिमाचे क्षेत्र दाखवतात। तर हे आपण सहा प्रश्न एका नकाशावर सोडवलेले आहेत। तर हा नकाशा आपला, या नकाशाचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यावरून प्रश्न उत्तरे वहीमध्ये नोंदवा। मी तुम्हाला लाल अक्षराने तुम्हाला पावना करून दाखवलेले आहे। तर आपण हा पूर्ण चॅप्टर आज खतम करणार आहोत, संपवणार आहोत, पूर्ण वर्ड टू वर्ड आज शिकणार आहोत। तर ठीक आहे, तो नकाशा झाला तर आपण पुढे चलूया। भारत हा लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे, दिल्ली ही भारताची राजधानी आहे, भारताची राजधानी काय, दिल्ली आहे। भारत काय, लोकशाही प्रजासत्ताक आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि त्याची राजधानी काय, मी सांगितलेली जयपूर। बरोबर, मला कोण करून दाखवलं जातं सर्वात मोठी
क्षेत्रफळ असले राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य असलेले राजस्थान. त्यानंतर मध्य प्रदेश व तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. दाखवलं होतं मी तुम्हाला राज्यांचं उदाहरण उत्तर प्रदेश होऊ शकतो. मी गोल करून तुम्हाला सर्व दाखवलं होतं ते लक्षात ठेवा. गो हे सर्व भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. ठीक आहे. आता हा वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक एक राज्य निवडा. निवडलेल्या राज्याची माहिती दिली खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे मिळवा. ठीक आहे. पहिला मुद्दा आहे तुम्हाला पहिल्या मुद्द्यात सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भाषा, सण उत्सव, पेहराव, नृत्य प्रकार, भौगोलिक वैशिष्ट्ये, गुरुत्व, जलवृत्ते आणि ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही शाळेचे ग्रंथालय, वर्तमानपत्र, मासिक, इंटरनेट, दूरदर्शन, शिक्षकांची मदत घ्या. दुसरा तुम्हाला हे मुद्दे समजले ना. भाषा सण उत्सव एक राज्य घ्यायचं, त्या राज्याचं भाषा कोणती आहे, सण कोणता आहे, उत्सव कोणता आहे, पेहराव कोणता आहे, नृत्य प्रकार कोणता आहे हे तुम्हाला बघायचं आहे. आणि भौतिक दुसरा मुद्दा आहे भूरूपे. त्या राज्याचे भूरूपे कसे आहेत, त्याचे जलरूपे कसे आहेत, तिथले वने कसे आहेत हे तुम्ही वर्तमान ग्रंथालयामध्ये जाऊ शकता, वर्तमानपत्रेमध्ये जा, मासिके घ्या, इंटरनेट घ्या, दूरदर्शन घ्या, शिक्षकांची मदत घ्या. ठीक आहे. हे जे मुद्दे तुम्ही हेमध्ये लिहून घ्या आणि मला तुमची फोटो शेअर करू शकता या व्हिडिओद्वारे. मी तुमच्या या व्हिडिओद्वारे मी तुमच्या कोणी पोचलो आहे. बघा डोके चालवा. आपल्या राज्याच्या शेजारील 2014 साली म्हणून तयार झालेला राज्य कोणतो, भारतातील एकूण राज्य किती, भारतातील महामार्गांचे प्रमुख यांनी कोणत्या राज्यात होते. ठीक आहे. 2014 साली म्हणून तयार झालेले राज्य कोणते, तर मी तुम्हाला त्याचा आन्सर सांगतो. तर 2014 साली हा तेलंगणा राज्य निर्माण झालेला आहे. तर तेलंगणा काय आहे एका प्रश्नाची माहिती घेतली. आता दुसरा प्रश्न काय सांगतो, भारतातील एकूण राज्य किती. तर आपल्या भारतामध्ये तुम्ही नकाशामध्ये वाचून मोजू शकता. पण आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो 29 राज्य आहे. भारतीय महामार्गांनी कोणत्या राज्यात येते, राजस्थान. महामार्ग कुठे आहे या ठिकाणी, या ठिकाणी राजस्थान आहे. महामार्ग राजस्थानमध्ये, जयपूरमध्ये, इकडे पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, पंजाबच्या बाउंड्रीमध्ये. तर हे इथे ह्या ठिकाणी या राज्याला महावारंत लागलेला आहे. ठीक आहे. मला हे आपण 3 प्रश्नमध्ये सोडवलेलं आहे. आता तुम्ही संकलित केलेल्या प्रत्येक राज्याच्या वैशिष्ट्याचे तत्व तयार करून वर्गात चित्रवा. हे करत असताना संघराज्य विसरू नका. अशा प्रत्येक तुमची विविध राज्याची वैशिष्ट्य मुक्त वर्ग अशी वर्ग कधी तयार करा. ठीक आहे. प्रत्येक राज्यासाठी एक वर्ग, दोन वर्ग अशा भीतीवर तुमची माहिती शिकवा. असे या राज्यांची वैशिष्ट्य माहिती शिकवा. भारतातील विविध प्रदेशानुसार पिकाच्या उत्पादनातील आपल्याला फरक राहतो. पीक जे असते भारताचं ते उत्पादन घेतले फरक आहे. बाजारात किंवा दुकानात आपल्याला मिळणाऱ्याच्या कॉफी, संत्रे, आंबे इत्यादी वस्तू नेमकं कुठे उत्पादित होतात त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचणार ते आपण पुढील कामावर नगरशहरांनी समजून घेऊया. भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक व्यक्तीचा समावेश
आरबी से नंबर आती है लक्ष्य देख देते बंगाल चौक पर आती है नंबर आने के बाद देते बाहर का समय के जमीन जरूर समय पर आते ही देते या सर्व बेटांची स्थाने देशाच्या महाराष्ट्र राज्यात महत्त्वाची आहेत. या सर्व बेटांची स्थाने देशाच्या आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या आरक्षणासाठी काही बेटावर किल्ले बांधले गेले. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. जलदुर्ग किल्ल्यांना जलदुर्ग म्हणतात. कोकण किनारपट्टीवर असले किल्ले अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. जसे की सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, हिंदुमध्ये जलदुर्ग चंदिया मुंबईच्या बाजूला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या पार्टमध्ये एक दिवसाचा अभ्यास केलेला आहे आणि इथपर्यंत आलेला आहे. तर आपण तिसऱ्या पार्टमध्ये येणारे दुसऱ्या व्हिडिओमध्ये लक्ष करा, तुम्हाला ह्या या नकाशाचा अभ्यास करा आणि तोपर्यंत वेगळं घेतो तुमच्याशी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.